अहमदनगर रोड मार्गावरील वाघोली येथे गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीचं मोठं ग्रहण लागले. वाहतूक कोंडी सोडवण्यास स्थानिक प्रशासन प्रयत्नशील आहे, मात्र प्रशासनाकडून करण्यात आलेले प्रयत्न पूर्णपणे अपुरे ठरलेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वाघोलीच्या तरुणांनी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत पुणे नगर रोड वाहतूक कोंडी कृती समिती नावाचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केलाय. या ग्रुपच्या जवळपास 200 सदस्यांच्या माध्यमातून वाघोलीतील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाघोलीकरण एक अनोखा उपक्रम सुरू केलाय. पाहूयात काय आहे हा उपक्रम. नगर रोडवरून वाघोलीकडे जाताना महामार्गाला मानवनिर्मित वाहतूक कोंडीचं ग्रहण लागले. या वाहतूक कोंडीला आपलेच लोक जबाबदार असताना आपणच या वाहतूक कोंडीतनं मार्ग काढायला हवा याची जाणीव वाघोलीतील तरुणांना झाली आणि त्यांनी पुणे नगर रोड वाहतूक कोंडी कृती समिती नावाचा ग्रुप तयार केला. या ग्रुपच्या माध्यमातून वाघोलीचे तरुण एकमेकांना वाहतूक कोंडीची माहिती देत असतात. ग्रुपच्या मेंबर्सना माहिती मिळताच ते वाहतूक कोंडी झालेल्या ठिकाणी अवघ्या काही मिनिटात पोहोचतात आणि त्यानंतर वाहतूक कोंडी झालेल्या ठिकाणी ग्रुपचे मेंबर्स वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करतात. काही वेळा वाहतूक पोलीस आणि ग्रुपचे सदस्य एकत्र येत वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करतात. मागील 10 ते 15 दिवसांपासून अशा प्रकारे वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न वाघोलीतील तरुण करत आहेत आणि त्यांना यामध्ये मोठं यश सुद्धा आलेलं पाहायला मिळतंय. आम्ही काय केलं, व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आम्ही व्हॉइस मेसेज टाकतो किंवा टाईप करून मेसेज सोडतो की या चौकात ट्रॅफिक जाम आहे, तर तिथले जवळचे जे काही मित्रपरिवार आहे ते 10 मिनिटाला हजर राहून एकदा 5 मिनिटात ते सगळं क्लिअर करतात. हो, पुणे नगर रोड हा पहिला स्टेट हायवे होता, त्यानंतर हा सेंट्रल गव्हर्नमेंटला हँड ओव्हर झाला. हा सार्वजनिक बांधकामच्या अतिरेकेमध्ये हा रोड येतो. तर ॲक्च्युली काय झालं की दोन्ही साईडने अतिक्रमण झाल्यामुळे आणि रोड खराब झाल्यामुळे या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या अत्यंत वाढली होती. खरं तर PWD ने या ठिकाणी ते रस्ता दुरुस्ती करून काम करण्याची त्यांची PWD ने केलं पाहिजे होतं, पण त्यांनी न करता आम्ही या ठिकाणी मी उपसरपंच या नात्याने रोडच्या दोन्ही साईडला दुरुस्ती करून या ठिकाणी ट्रॅफिक कसं सुरळीत होईल याच्यावरती आम्ही काम केलेलं आहे. आणि गेले 10 दिवसापासून नगर रोड वाहतूक कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सर्व सहकारी या ठिकाणी आम्ही प्रत्येक चौकामध्ये थांबून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहोत. पुणे नगर रोड वाहतूक कोंडी कृती समिती व्हॉट्सअप ग्रुपच्या सदस्यांनी सुरू केलेल्या या अनोख्या उपक्रमामुळे पुणे नगर रोडवरून जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडींपासून मोठा दिलासा मिळालाय. नगर रोडवरील खड्डे, अरुंद रस्ते, अतिक्रमण आणि दुतर्फा होणारं पार्किंग यामुळे वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत चालली असताना फेसबुक व्हॉट्सअप यांच्या माध्यमातून एकत्र आलेल्या या तरुणांनी वाहतूक कोंडी सुरळीत करण्याची तयारी दाखवली आहे. प्रतिनिधी शनाया शेख, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.